आम्ही हे सगळे मुद्दे आज मी सभागृहामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणाच्यावर माझं मत व्यक्त करत असताना सांगितलंय, कारण डावसमध्ये ज्या प्रकारे मुख्यमंत्री गेले, अनेक मुख्यमंत्री जातात, जायला काहीच अडचण नाही, तो त्यांचा अधिकार आहे, परंतु गेल्यानंतर 1,37,000 कोटीची काहीतरी गुंतवणूक झाली असं ते म्हणतायत, परंतु पत्रकार मित्रांनो, त्यातली बहुतेक गुंतवणूक आपल्याच देशातल्या आपल्याच महाराष्ट्रातल्या कंपन्या, त्यांची नावं सांगितलेली आहेत. माझं म्हणणं मग तिथं डावसला जायचं काय कारण होतं? त्यांना इथंच बोलवायचं आणि इथंच चर्चा करायची आणि MOU करायचे होते किंवा काय ॲग्रीमेंट करायचे होते ते करायला पाहिजे होते. त्याच्यात नवीन आम्हाला ज्यावेळेस वेगवेगळे महत्त्वाचे प्रकल्प गेले, ते गेल्यानंतर असं सांगण्यात आलं की आम्ही तेवढ्याच ताकदीचे प्रकल्प आपल्या महाराष्ट्रामध्ये आणू. प्रकल्प गेल्याची यादी आम्ही वाचून दाखवली, परंतु नवीन प्रकल्प तेवढ्या ताकदीचे आलेले उत्तर हे सभागृहामध्ये अजूनपर्यंत मिळालं नाही. कदाचित रिप्लायच्या वेळेस मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. त्याचबरोबर त्यांनी मला जी मी माहितीच्या अधिकारातून माहिती काढण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला ती माहिती मिळाली नाही. पण